अरे एवढं शॉपिंग माय गॉड. अरे तुम्ही फक्त कपडे घेतलेत, हा कंदील, या पंट्या आणि रांगोळ्या वगैरे सगळं घेत बसतो ना मी, किती वेळ लागला. नाही पण तुम्ही आतापासून का शॉपिंग करताय? अग उद्या वसू बारस नाही का? ए नेमिंग सेरेमनी म्हणजेच ते बारस ना. नको नको ग नको, तू शब्दांची मोड करू नकोस यार. उद्यापासनं दिवाळी सुरू होते, एवढं साधं तुला कळलं ना तरी खूप आहे. आणि आपल्याला खूप काम आहेत मावशी. केड्या उठणं आणलंस का पण? अरे मी उठणं विसरलो. त्याचं मातीसारखं दिसतं असं लावायचं, ते टोचतं अंगाला. मी बाबा ट्रमोरिक क्रीम लावणार आहे. नशीब तेवढं तरी माहित आहे तुला. तुझं ठीक आहे ग. आमचं म्हणजे आसमान में लाखो तारे एक मगर ढूंढे न मिला देख के दुनिया की दिवाली. काय हो बाबा, बप्परीकर काकांचा फोन आला होता का? हो ग. अगं दिवाळी नंतर संत्र्याची तोड करायची आहे ना, त्याबद्दलच बोलत होतो. तुम्ही मला जावं लागेल पूजा झाल्यावर. नाही आता कसं आहे, सगळ्या मजुरांना बोनस देणे आहे, होलसेलरकडे भेट देणे आहे, देशपांडेलाही काही ना काही द्यायला हो, सगळ्याच गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे ना. हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बागेमध्ये राबणारे आपले गडी माणसं. बरोबर आहे बाबा, मला ना जरा त्याच संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. आज ऑफिसमध्ये काही शेतकरी आले होते मला भेटायला. कशाला? नमस्कार मॅडम, मी शंकर सुर्वे, कोपरगावचा शेतकरी आहे मॅडम. मला तुम्हाला भेटायचंय. मुलं आई बापाच्या हाल बघून खचून जातात ना, फार छोट्या छोट्या अपेक्षा असतात ना ग त्यांच्या, खूप छोट्या छोट्या, नाही पूर्ण करतात आम्हाला. म्हणून आमच्यासारखे आई बाप रात्रानंतर रडत राहतात मॅडम. पाऊस पडत ते पण डोळ्यातल्या पावसात किती भिजवायचा संसार. अहो एजंट लोक मधल्या मध्ये पैसे खात, आणि त्यापेक्षा तुम्हीच आमचा माल विकत घेतला तर. मी काय म्हणते, आजच पेपर्स तयार करा, माझी सही घ्या, दादांची सही घ्या, आणि आजच राधिका मसालेकडनं यांना पहिली ऑर्डर द्या.